सोलापूर स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळाची बैठक इंटिग्रेटेड कमांड कंट्रोल सेंटर इथं आयोजित करण्यात आली होती. माजी पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांची बदली झाल्यानं त्या ठिकाणी नूतन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची स्मार्ट सिटीच्या संचालकपदी निवड करण्यात आली. निवड झाल्यानंतर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्मार्ट सिटीच्या इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट दिली. शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरातील सुरक्षा व्यवस्थेवर देखरेख आणि नियंत्रण करण्याकामी केंद्र शासनाच्या महत्वाकांक्षी अशा इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटरची स्थापना करण्यात आली असून यामध्ये पोलिसांकडील आवश्यक त्या सुविधांचं एकत्रीकरण करण्यात आलं आहे. त्याचबरोबर शहरातील 300 ठिकाणी CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या माध्यमातून या केंद्राच्या आधारे विविध प्रकारच्या ट्रॅफिक दंडाचं चलन करण्यात येत आहे. तसंच गुन्ह्याच्या तपासकामीही यंत्रणांना CCTV फुटेजची मदत होत आहे. याचबरोबर इमर्जन्सी पॅनिक बटन आहे. हे एक पॅनिक बटन दाबून कोणीही नागरिक एखाद्या आपत्तीची माहिती देऊ शकतो आणि मदत मागू शकतो. बोलणाऱ्या माणसाचा व्हिडिओ थेट ICCला दिसून पुढील मदत देणं शक्य होतं. तसंच सार्वजनिक घोषणा प्रणालीचा वापर प्रामुख्यानं वाहतूक नियंत्रणासाठी केला जातो. हे वाहतूक नियम आणि नियमांच्या प्रसाराला अनुमती देतं. घोषणांद्वारे रहदारीचं दुरस्थ व्यवस्थापन सक्षम करतं. या संदर्भात पालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्याशी सविस्तर चर्चा केली.